एवरीवन, वेलकम टू गोवा न्यूज़ नाउ। फ्रेंड्स, मंडे मॉर्निंग वी आर हेयर एट हेडलेंसडा। तुम्ही पाहू शकता, दिस इज द ब्युटिफुल रोड कनेक्टिंग वन्नापुडी टू हेडलेंसडा। आता आम्ही असा दत्त मंदिराचे कुशीक आणि हंगाचे जे लोकल्स असा त्यांच्यानी शंभाजी महाराजाचे हंगा स्टॅच्यू स्थापित केलेले असा। सो तेजीत अनव्हीलिंग सेरेमनी आयज फाटल्यान चालू असा। आमदार संकल्प आमोणकर आणि आमदार दाजी सालकर दोन्ही उपस्थित असा। किती झाले, कोणी किती उरलेले, सगळे येत एपिसोडात। उमेदाची गोष्ट केली आम्ही, स्पेशली आमचे सगळे जितले शिवाजीचे प्रेमी असतात त्यांचे, कित्याक आज तुमकां खबर आसतलो हो जो आयज स्टॅच्यू अनव्हीलिंग झालेलो आसा हो फस्ट असो स्टॅच्यू आसा अख्ख्या गोंयान। फस्ट छत्रपती महाराज संभाजीचो स्टॅच्यू आसा, कित्याक आयज तुम्ही सगळे कडेन पळयतात सगळे कडेन चडसो आमचो शिवाजीचो स्टॅच्यू तुमकां दिसता। हांगा आमी फस्ट टायम एक संभाजीचो महाराजाचो स्टॅच्यू अनवील केल्लेलो आसा। आनी ही जी विशेषता म्हणजे हाज्या फाटल्यान एक हिस्ट्री आसा। आमी म्हणटा जितले किल्ले आसा, मालवणान किल्लो आसा, थंयसर शिवाजीन मालवलो, जो आमचो मेन किल्लो आमचो जो हरभर तुम्ही पळयता जे एमबीडीचे एडमिनिस्ट्रेटीव बिल्डींगच्या सायडीन आसा तो किल्लो आसा। आनी थंयसर एक्च्युली त्या टायमाचेर हिस्ट्री काढून पळयलें जाल्यार थंयसर आमचो संभाजी येवन गेल्लो। सो हांगा सुद्दां वास्को सुद्दां जो आसा तो जो किल्लो पळयतालो तो संभाजी त्या टायमा वयलो येवन गेल्लो आसा। सो तेज्या लागून आमकां सगळ्या लोकांक दिसलें, स्पेशली आमचे जे दत्त मंदिराचे जे सगळे वांगडी आसा आनी तांकां लीड करता ते सगळे जाण वांगडा तांच्यांनी मेळून हो प्रस्ताव तांच्यांनी दवरलो, कितें बाबा असो एक संभाजीचो स्टॅच्यू जावचो म्हणून। आनी इज अ प्राऊड मुवमेंट, कित्याक आयज ओवर लुकींग द अरेबियन सी आयचो एक स्टॅच्यू हांगा संभाजीचो जाल्लो आसा। आमकां एक गर्व सगळ्या लोकांक, स्पेशली आमच्या अख्ख्या मुरमगोवाच्या लोकांक, कितें हो फस्ट स्टॅच्यू जो जालो तो मुरमगोवान जाल्लेलो आसा। आनी हेजे जर श्रेय वयता जाल्यार आमचे सगळे दत्ताचे दत्ता मंडळाची जी कमिटी आसा ज्यांच्यांनी हे रात दीस वांगडा रावून एकठांय रावून तांच्यांनी स्वता मेहनत करून हे सगळे तयार केलेले आसा। सध्या तांच्यांनी स्वतांनी येवन हांगा काम केलेले, अशें कितें कॉन्ट्रॅक्टराक हाडून काम केलेलें ना, स्वता आपल्या हातीन हो सगळो किल्लो तांच्यांनी तयार केलेलो आसा। आनी हांगले सगळे सरावंडींग तांच्यांनी केलेले आसा, अशें कोणाकडसून डोनेशनूय घेवना, तांच्यांनी मेंबरशीप केलेली आसा। आनी मेंबरशिपाच्या थ्रू तांच्यांनी पयशे सगळे मुरमगोवाच्या लोकांचे तशें आख्खे तालुक्याच्या लोकांकडसून पयशे घेवन तांच्यांनी हो आयज येदोडलो छत्रपती महाराज संभाजीचो आयज स्टॅच्यू हांगा इरेक्ट जाल्लो आसा। खूब एक मनाक समाधान मेळटा, कित्याक आमच्या मुरगांव क्षेत्रा सड्यार भागाचे हो आयज स्टॅच्यू हांगा अनवील जाल्लो आसा। छत्रपती
छत्रपति शिवाजी महाराज की, छत्रपति संभाजी महाराज की, जय भवानी, जय शिवाजी, जय 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 भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी। छत्रपति संभाजी महाराजांचे पुतळ्याचे अनावरण जाता आणि खूप बरे दिसता। हा पहिलीपासून सांगत आयेलो असा की पुतळे ज्यांना आम्ही घालतात ताजे एकच उद्दिष्ट असता की ताका पोहोन परत परत तांचे जे सॅक्रिफायसीस असतात, ताणे स्वराज्य निर्माण करपा खातीर किती किती आपले योगदान दिला, तांचे किती किती सॅक्रिफायसीस असतात, तांका किती किती दुःख झेलचे पडला, हे सगळे आमच्या हाजे मुखार आठवण जाता आमकां। आणि ती आठवण करप आयच्या जगात खूप गरजेचे असतात, कित्याक आज आमकां फ्रीडम आम्ही केव्हा पोवना। हांव जाला 1947 पळोवना आमी, ताजे पयली जे स्वराज्या खातीर लढो जालो, म्हणजे पयली आमचे मुघलांक राज्य केलें, मागीर ब्रिटिशांनी राज्य केलें, आनी तेन्ना खूब वेगळे वातावरण आशिल्ले, अत्याचाराचे वातावरण आशिल्ले आनी लोक भयान जगताले। पूण हे सगळ्या छत्रपती शिवाजी महाराज धरा तुमी, नाल्यार धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज धरा, आनी असंख्य अशे आमचे योद्धा आसात ज्याने आपले रक्ताचे आहुती दिवन, आपली प्राणाची आहुती दिवन आज खंय तरी आमकां स्वराज मेळवून दिले। आणि त्या खातीर खंय तरी आज छत्रपती शिवाजी महाराज जावन जाल्यार छत्रपती संभाजी महाराज जावन हांकां सगळे धर्माचे लोक मोठ्या प्रमाणात तांकां मानतात, तांचो आदर करतात। त्या खातीर हांव ह्या पवित्र कला मंडळाक खरेंच शाबासकी दिता की एक बरें काम तांणी ह्या आवारान केलां। आनी दत्त महाराजाचे फुडें देवळी आनी ताचे फुडें हें स्मारक म्हाका दिसता हें खूब प्रेरणादायक आसा। आनी ह्या मुरगांव तालुक्यांतल्या भागाक, मुरगांव तालुक्याच्या लोकांक एक एक संधी की संभाजी महाराजांचे जे जीण आशिल्ले, तांचे जे फूल लायफ हिस्ट्री आशिल्ली ती वाचून मुद्दम ताणेंय पळोवचें की कितले त्रास, कितली दुखां संभाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज सोसून त्या त्रास पसून आसतना आपले स्वराज्या खातीर कर्तव्य न सोडता आपले लास्टाक प्राणाची आहुती म्हणजे दुर्दैवी म्हणजे खूप त्रास जाले तांकां, अशे आमचे छत्रपती संभाजी महाराज आशिल्ले। आणि आयच्या पिढयेक हे कळप खूप गरजेचे आसा। आयची पिढी म्हणटा आसतना आमी सगळे तातून भितर येतात आणि फुडली पिढी हांकां कळप खूप गरजेचे आशिल्ले। आणि त्यांनी आज हे करून खूप बरे केले। आम्ही पुण्यवान आसात आणि आम्ही सगळे जण म्हणतात की आमच्या नशिबान जितली सेवा आता तितली सेवा ही दत्त महाराजांनी संभाजी महाराजां शिवाय हे सगळ्या पॉझिटिव्ह शक्ती जे आसा त्या शक्तीने आमच्या कडल्यान काम करून घेवप। आणि हे जाग्याचे त्रास असो कोणाकच ना, दीस रात रावून जर काम केलं उलटे आमचे काही लोक असे असतात त्यांचे काम काढून दुसऱ्यांक दिले म्हणून बेजारले, दोन दीस उलयना रावणारे असेही लोक आमच्या भीतर असतात। कित्याक काम करून इतले आवड, काम सोडून लीव घालून दाणी म्हणून सगळे कॉम्प्रोमाइज करून रात्रीचे 12-1 जायसर काम करताले सगळे। तुमकां जे किती हांगा दिसता पळय हे सगळे हांगासरलेच भुरग्यांनी केला, भायलो कोणूच ना। एकाद्री वेळ जर फिनिशिंग करपाक आमकां लागलो जाल्यार आमी तितलेच एक दोन मनीस हाडलाच जाल्यार तेजी फायबर आमकां दाखोवपाक लागून, नाजाल्यार बाकीच्या गोश्टी आमी खंयच कांय करना। सगळे हांगासरलेच भुरग्यांचे योगदान आनी देवाच्या कृपेन कार्पेंटर, इलेक्ट्रिशियन, प्लंबर, गोंडी, मेस्त्री हे सगळे कितें आमकां हांगा देवान दिल्ले आसा। आनी तुमचो सगळ्यांचो, समाजाच्या सगळ्यांचो, गोंयभरच्या देशभरच्या लोकांचो आशिर्वाद असोच आसचो। आनी हांगा कॉन्ट्रिब्युशन फक्त वास्को पुरते मर्यादेत नसोन गोंयभरच्यान आनी गोंयच्या भायल्यान सुद्दां म्हयन्याचे 120 रुपया येवन त्या हेतूंतल्यान हें काम व्यवस्थितपणे चालू आसा। तुमच्या सगळ्यांचें योगदान आसचें हीच तुमचे कडेन प्रार्थना। संजय मांद्रेकर, म्हाका सर्वप्रथम मुर्ती करता म्हण कळ्ळी, त्या बरोबर थोडे कितें तरी करेक्शन करचें पडत काय अशें म्हणून म्हाका प्रस्तावान येयलें। तर हांवें सगळ्यांक पयले म्हणलें चल पळोवया कशी केल्या ती म्हूण हांव तेंच्या बरोबर गेलो। तर सावंतवाडी आर्टिस्ट बऱ्यापैकी आर्टिस्ट करपी ते थंय गेलो, थोडे कितें मातशें करेक्शन आसलें तेंच्यांनी केल्लें पयलीं तशें। मागीर कितें जालें की थोडे चेंजीस करच्या टायमार मातसो चेहरो मातसो हें जालो, त्या कारणान तेणी मागीर म्हाका म्हणलें कितें आहा जाल्यार सांग तूं, आमी करता करेक्शन। हांवें मातशें करेक्शन करून दिल्या उपरांत मातसो वेव तेका एक स्फुर्ती येयल्या सारको चेहरो जालो। मागीर थोडी म्हणजे ड्रेसाची म्हण नाका आनी कितें अशें बारीक काही सुदारणा केली, ते करपी काम बरें पैकी, पूण मातशें थोडी गोश्टी आहा की नजरेक येयना, ती नजरेक हाडचे पडटा थोडी गोश्टी करतले तर सजमना भायरसून कोण येता तेका त्यो रोखडे समजता। इतकेंच हांवें थंय हाका लागून मातशें योगदान दिल्ले। आयज एका सायडीन 22 तारखेक श्री राम जन्मभुमीचेर भव्य मंदीर उबें रावता, तशेंच ही जी परशुराम भुमी आसा ह्या भुमीचेर म्हणजे जे पावित्र्य आसा
हे पावित्र राखपाक लागून आणि जो पुर्तुगीजाचो छळ या गोमंतभूमी आणि त्यांच्या ज्या हिंदूचेर जातालो त्यांना अशा टायमाचेर छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज ह्यांनी हंगासर पाऊल दौरले आणि या रयतेक सगळ्या हितूतल्यान भायर काढले म्हणून आम्ही सदैव परशुराम भगवान आणि छत्रपती संभाजी महाराज शिवाजी महाराज हे जे सदैव हे गोयकार जे असा त्याचे ऋणी असतले आणि धर्माचा जो ध्वज असा धर्म सर्वतोपरी अशा तरेचे धर्माक लागून संभाजी महाराजान जे बलिदान दिले 40 दीस अतेक यातना सोसून त्याने आपलं धर्म परिवर्तन केलं ना ही आज समाजात आमच्या सगळ्यांना शिकवण घेऊपाची गरज असा आणि त्या अनुषंगान हो कार्यक्रम आणि हो जो हंगासर जी पुतळा हंगासर उभारलेलो असा तो एकदम म्हणजे सगळ्यांक प्रेरणा देणारो असो हो स्मारक हंगासर तयार जातले आणि हा सगळ्या गोयकार तसेच बाकीच्या सगळ्या लोकांकडे मागता की त्यांच्यानी आवर्जून ह्या स्थानांक येऊन भेट दिवची आणि सगळ्यांचो उत्सव वाढवचो। वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे। मूलतः गोमंतकामध्ये विद्यार्थ्यांच्या समोर, तरुणांसमोर आणि बालकांच्या समोर एका आदर्श व्यक्तिमत्वाची आवश्यकता होती। बालपणामध्ये विविध पद्धतीच्या आव्हानांना सामोरे जात आपल्यावरील संस्कारांचं संवर्धन करत आपलं राष्ट्र धर्म याचा सांभाळ करत छत्रपती संभाजी महाराजांनी उत्तमरित्या काम केलेलं आहे। अशा छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा या ठिकाणी सुप्रतिष्ठित होऊन त्याचा चांगला आदर्श आमच्या तरुणांसमोर उभा करणं आवश्यक होतं आणि हे काम पवित्रक युवा मंडळाने चांगल्या रीतीने केलेलं आहे। मूलत या सगळ्या संस्थेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचं, इथे असलेल्या सगळ्या राजकीय नेत्यांचं, इथे कामगारांच्या, इथे ज्याने रात्रंदिवस परिश्रम घेतलेत या सगळ्यांचं मी अभिनंदन करतो, कारण त्यांच्यामुळे हा ऐतिहासिक क्षण सगळ्या आम्हा गोमंतिकांना अनुभवायला मिळाला। अशीच प्रेरणा सदोदित सगळ्या गोमंतिकांना प्राप्त होत राहो अशी शुभकामना व्यक्त करतो। थांबतो, धन्यवाद, जय हिंद, जय गोमंतक, वंदे मातरम।